ठाकरे विरुद्ध शिंदे गट यांच्यातला राडा वेगळा नाही. महाराष्ट्रात होतंय तेच आता मुंबईतही होतंय. पण आता यात सगळ्या राड्यामध्ये नारायण राणेंनी उडी घेतली आहे. त्याचं झालं असं की प्रभादेवी परिसरात शिंदे आणि ठाकरे गटात राडा झाला. राड्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तेव्हा त्यांनी शिवसेनेतल्या ठाकरे गटाला इशारा दिला. आता तिकडून इशारा आलाय म्हटल्यावर इकडूनही जशास तसं उत्तर दिलं जातंय. नारायण राणेंनी दिलेल्या इशाऱ्याला शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंतांनी उत्तर दिले. शिवसेनेकडून आलेलं उत्तर पाहण्याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे काय म्हणाले ते पहा. तक्रार दिले ना, पोलीस चौकशी करतील. काम आहे पोलिसांनी चौकशी करायला. फायरिंग झाली तर फायरिंगचं कळते ना, आवाज तरी येतो ना. आणि आता शिवसेनेला तक्रार करण्यापर्यंत काय उरलं नाही आहे. त्या मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारीचंच हे मार्केटिंग चालू आहे, बाकी काही नाही. हाताने काय होणार नाही. पण असे म्हणा, हल्लेबिल्ले करू नका. शेवटी मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचं आहे, फिरायचं आहे, परवानगी घ्यावी लागतील. नारायण राणेंच्या याच विधानाला शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उत्तर दिले. अरविंद सावंतांनी नारायण राणेंना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना वादात खिचल्याचं दिसून येतंय. राणेंच्या प्रतिक्रियेनंतर अरविंद सावंत यांनी एक ट्विट केलंय. शिवसेना संपली आहे कुठे असं आजवर गिनीज बुकमध्ये नोंद करावी लागेल इतक्या वेळा नारायण राणे बोललेत. त्यांचा शिवसेनेने त्यांच्या घरात आणि मुंबईतही पराभव केला आणि शिवसेना काय आहे हे दाखवून दिले. तेव्हा हेच सरवणकर त्यांच्या सोबत होते. राणे कधी एका ठिकाणी टिकले नाही तर त्यांचा विचार कसा टिकेल. ही माणसं विचारपूस करायला जातात याचा अर्थ नक्कीच समोरचा दुःखात किंवा अडचणीत आहे. केंद्रीय मंत्रीच जर अशा धमक्या देत फिरत असेल तर आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी त्यांचा राजीनामा घेऊन मोकळं सोडलं पाहिजे. ती झेड वा झेड प्लस सुरक्षा बाजूला ठेवून मोकळं फिरू द्या. एखाद्या शिवसैनिकासोबत चर्चा केल्यास तो देखील त्यांना शिवसेना समजावून सांगेल. कुणाच्या तरी आश्रयावर जगणाऱ्यांनी फुशारक्या मारू नयेत. शिंदे विरुद्ध ठाकरे असा शिवसेनेत वाद सुरू असताना शिंदे गटाच्या बाजूने भाजपचे नेते दिसत आहेत. मात्र ही सोबत अजून कितपर्यंत याचं ठाकरे गटाला काय नुकसान होणार हे पाहणं गरजेचं आहे.